वेलकम टू गुरुवरिया अकेडमी, लर्न एवरीथिंग इन सिंपल वे। लेट्स स्टार्ट टुडे सेशन गाइड्स। क्वेश्चन नंबर फर्स्ट, हु वाज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन, खानावळीच्या दरवाजावर कोण ठोठावत होतं? आणि त्याचं उत्तर आहे, द मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन। क्वेश्चन नंबर सेकंड, व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लेज्ड, का बरं खानावळवाला आनंददायी नसतो? त्याचं उत्तर आहे, द इनकीपर वॉज नॉट प्लेज्ड टू नो दॅट द मर्चंट वॉज पुअर। क्वेश्चन नंबर थर्ड, व्हॉट डीड द मर्चंट रिक्वेस्ट, त्या व्यापाऱ्याने कोणती विनंती केली? आन्सर, द मर्चंट रिक्वेस्टेड टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम। क्वेश्चन नंबर फोर, व्हाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे, का बरं खानावळवाल्यानं त्या व्यापाऱ्याला खानावळीच्या बाहेर काढलं नाही? आन्सर, द इनकीपर डीड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज ही वॉन्टेड टू टेक सम ऑफ हिज मर्चंडाईज बाय युझिंग द मॅजिक हर। क्वेश्चन नंबर फिफ्थ, व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब, जे काही जादुई औषधी होती तिची स्पेशालिस्टी, तिचा गुणधर्म, तिचं वैशिष्ट्य काय होतं? याचं आन्सर आहे, द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब इज दॅट हू एव्हर इट्स द हर्ब फॉरगेट्स समथिंग। क्वेश्चन नंबर सिक्स, व्हॉट डीड द मर्चंट फॉरगेट, आन्सर, ही फॉरगॉट टू पे द इनकीपर। इथे आपला पहिला प्रश्न संपतो, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, फॉर्म ग्रुप्स, कन्वर्ट द स्टोरी इन टू अ प्ले, रीड युअर प्ले लाऊड, गट तयार करा, गोष्टींचे नाटकात रूपांतर करा, नाटक मोठ्याने वाचा। विद्यार्थ्यांनी इनकीपर, त्याची बायको आणि तो व्यापारी ही पात्रे घेऊन या गोष्टीचे नाट्यकरण करावे। इथे आपला दुसरा प्रश्न संपतो, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे, डिस्क्राइब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन, तुम्ही तुमची कल्पना वापरून आणि त्याचप्रमाणे ही गोष्ट वाचून व्यापारी आणि खानावळवाला यांचं वर्णन करा। द मर्चंट इन दिस स्टोरी वॉज पुअर, ही वॉज व्हेरी क्लेवर, ही वॉर सिम्पल गार्मेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅग, ही लिव्ड अ सिम्पल लाईफ, ही एट सिम्पल मील्स। वेन द इनकीपर वॉन्टेड टू ट्राय हिज मॅजिक हर्ब ऑन हिम, इट वॉज नो इफेक्ट ऑन हिम, ही फॉरगॉट टू पे द इनकीपर। नेक्स्ट, द इनकीपर इन दिस स्टोरी वॉज ग्रीडी अँड अनकाइंड, ही वॉज व्हेरी सेल्फिश, ही यूज व्हेरियस ट्रिक्स टू डिसीव ऑदर्स। वेन द मर्चंट केम टू हिज इन, ही ॲडेड द मॅजिक हर्ब इन हिज डिनर सो दॅट ही कुड फॉरगेट समथिंग, बट द मर्चंट फॉरगॉट टू पे द इनकीपर, सो द इनकीपर नेवर यूज्ड द मॅजिक हर्ब अगेन। इथे आपला तिसरा प्रश्न संपतो, आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया। चौथा प्रश्न आहे, द के इन नॉक इज सायलंट, इट इज नॉट प्रोनाउन्स्ड, राईट टू अदर लेटर्स विथ सायलंट के, आन्सर, नो नॉट नॉलेज, अंडरलाईन द सायलंट लेटर्स इन द फॉलोइंग वर्ड्स। फर्स्ट, WRITE, W इज द सायलेंट लेटर। नेक्स्ट, RIGHTE, GH इज सायलेंट लेटर। WRIST, रिस्ट, W इज सायलेंट लेटर। PALM, पाम, L इज सायलेंट लेटर। स्कूल, H इज सायलेंट लेटर। सीजॉर, S इज सायलेंट लेटर। टीचर, T इज सायलेंट लेटर। लिसन, T इज सायलेंट लेटर। राईम, H इज सायलेंट लेटर। आवर, H इज सायलेंट लेटर। इथे आपला चौथा प्रश्न संपतो, आता आपण पाचव्या प्रश्नाकडे वळूया। पाचवा प्रश्न आहे, रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग यू नाउ, आता तुम्हाला खालील पात्र काय सांगत आहेत ते वाचा। ए, आय एम अ वाईल्ड बोर्ड, आय लिव इन दिस जंगल, आय शार्पन माय टस्क एव्हरी डे, नाऊ आय एम रेडी, आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे। सेकंड, बी, हाय, आय एम नूजो, लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट, आय विल विजिट प्लॅनेट अर्थ, फॉर माय प्रोजेक्ट आय लिव ऑन
a faraway planet. Third C. Good afternoon, friend. This is my friend Fox. Once he played a trick on me. I taught him a lesson. Now he will behave himself. Last sentence D. We have an inn in Japan. We tried to use a magic herb on the poor merchant. We will never use the magic herb again. Let's rearrange their sentences properly on the timeline. इथे timeline मधे ती sentences आपल्याला properly लावायचे आहेत. First आहे actions in the past. I sharpened my tusk. Second, last week my teacher asked us to do a project. Third, once he played a trick on me, I taught him a lesson. And the last, we tried to use a magic herb on the poor merchant. Next, the situation and present. First, I am a wild boar. I live in the jungle. Now I am ready. Hi, I am Nujo. I live on the faraway planet. Third, good afternoon, friends. This is my friend Fox. Last, we have an inn in Japan. Future actions or plan. First, I will drive my enemies away. Second, I will visit planet Earth for my project. Third, how he will behave himself. Fourth, we will never use the magic herb again. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला the magic herb या स्टोरीचे पॉइंट्स संपतात. याप्रमाणेच पुढील पाठ व कविता पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला सिक्स स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. पाहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. Thank you, everyone.